राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता ही केंद्रबिंदू येत्या 28 जानेवारी पासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता ही केंद्रबिंदू आहे, त्यामुळे राष्ट्रवादीनं अभिप्राय अभियान राबवून डिजिटल मोहीम सुरू केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा संवाद कार्यकर्त्यांशी पक्षाच्या केंद्रबिंदूशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढणार आहे. या यात्रेला येत्या 28 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. गडचिरोलीतील अहेरीपासून परिवार संवाद यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेतील पहिला टप्पा हा 17 दिवस असणार आहे. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खान्देश असे 14 जिल्हे आणि 42 मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. ही यात्रा 13 फेब्रुवारीला संपेल. जवळपास 3000 किलोमीटरचा प्रवास राष्ट्रवादी पक्षाकडून केला जाईल असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. त्या दृष्टीनं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद आहे, त्यामुळे हा संवादात्मक स्वरूप आहे. आणि काही ठिकाणी आमचे विधिमंडळाचे सदस्य आहेत, त्यांना जर तिथं जाहीर सभा घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही थोडीशी स्पेस ठेवलेली आहे त्यांच्यासाठी. पण याच्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेली आहे आणि ती महाविकास आघाडी बळकट होण्याचा एका बाजूने प्रयत्न होईल, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आमचा प्रत्येक भागातला कार्यकर्ता आहे त्यालाही अधिक बळकटी आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. नाही, असं आहे की आमचा पक्षीय कार्यक्रम आहे, जिथं काँग्रेसचे शिवसेनेचे आमदार असतील त्यावेळी तिथं त्यांना भेटणं जरूर आम्ही करू, त्यात काही अडचण नाही. बऱ्याच ठिकाणी जलसंपदा विभागाचे सरकार म्हणून जे बैठक आहेत तिथं स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलू, त्यातही त्यांची भेट होईल. त्यात महाराष्ट्रात सगळीकडे मी एका बाजूने मंत्री जसा आहे तसा पक्षाचा अध्यक्ष देखील आहे आणि पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी हा दौरा करतो. नाही, असं आहे की लोकांना कार्यकर्त्यांना संवाद साधण्यासाठी ही यात्रा आहे. यात्रा म्हणण्यापेक्षा ही आमचा हा राष्ट्रवादी परिवार संवाद असं त्याचं नाव आम्ही देतो आहे, कारण आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी भेटतो आहे आम्ही. त्यामुळं जर जिथं सगळ्यांनाच भेटणं, त्यांच्या कामाचा आढावा घेणं, कोणत्या विभागात कोणत्या पद्धतीचं काम, आमचे कोणते फ्रंटलचे आणि फादर बॉडीची लोकं कुठं कामात कमी पडत आहेत, हे सगळं आढावा घेण्याचंच काम याच्यात प्रामुख्यानं घेऊ. आणि त्यात कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं हा देखील महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण करण्याचाही प्रयत्न करणार आहोत. त्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्री, संपर्कमंत्री, आता प्रफुल्ल पटेल असतील, अनिल देशमुख असतील किंवा डॉक्टर शिंगणे साहेब असतील, हे त्या त्या भागात होतील. जळगावमध्ये खडसे साहेब उपस्थित असतील. असे त्या त्या जिल्ह्यातले प्रमुख आमचे नेते हे त्या त्या ठिकाणी उपस्थित राहतील. नाही, आता बरेच लोक सतत पक्षात येण्याची अनेक निवेदनंही आलेली आहेत, ते वाटेत जे जे येतील त्यांना सामावून घेण्याचं कामही होईल काही बहुत प्रमाणात.